नमस्कार, मी अंजली। पूर्णब्रह्म किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण गोकुळाष्टमीनिमित्त सुंठवडा बनवणार आहोत। गोकुळाष्टमीला प्रसाद म्हणून हा सुंठवडा बनवला जातो। सुंठवडा आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतो, त्यामुळे इतर वेळी पण हा सुंठवडा आपण बनवू शकतो। साखर सोडली तर सुंठवडा बनवण्यासाठी लागणारे सर्व जिन्नस हे आपल्या शरीरासाठी गरम असतात, त्यामुळे सुंठवडा सहसा पावसाळा किंवा हिवाळ्यामध्ये खाल्ला जातो। सुंठवड्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी मी पुढे सांगणारच आहे। आता आपण अगोदर सुंठवड्याची रेसिपी पाहू। पूर्वी खोबर, खारी, खडीसाखर, खसखस आणि सुंठ यापासून सुंठवडा बनवला जायचा। आता वरचेवर सर्वजण यामध्ये ड्रायफ्रुट्स आणि डिंक पण टाकायला लागले आहेत। सुंठवड्यासाठी लागणारं साहित्य आता आपण पाहू। इथे आपण घेतलेलं आहे 3 कप किसलेलं खोबरं, त्यानंतर 1.5 कप खारकेचे तुकडे। ही आपण काळी खारीक घेतलेली आहे। काळी खारीक ही कडक असते, त्यामुळे सुंठवडा जास्ती दिवस टिकतो। खारीक खलबत्त्यामध्ये कुटून आपण त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि यामधल्या बिया आपण काढून टाकल्या आहेत। त्यानंतर इथे आपण 1/2 कप काजू घेतलेले आहेत, 1/2 कप बदाम आहेत, 1/2 कप साखर घेतलेली आहे, 2 इंच सुंठ, त्यानंतर 25 ग्रॅम डिंक घेतलेली आहे। कपाने मोजली तर 1/2 कप ही डिंक आहे। त्यानंतर खसखस, खसखस पण 25 ग्रॅम आहे, कपाने मोजलं तर 1/2 कप हे खसखस आहे। इथे आपण 1/2 कप खडीसाखर घेतलेली आहे। त्यानंतर मोठ्या चमच्याने 1 चमचाभर इलायची पावडर इथे आपण घेतलेली आहे। याऐवजी तुम्ही इथे 5 ते 6 इलायची घेऊ शकता। सुंठवडा बनवण्यासाठी इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। अगोदर आपण या भांड्यामध्ये किसलेलं खोबरं टाकून घेणार आहोत। इथे मी 1/2 किसलेलं खोबरं टाकत आहे, 1/2 नंतर टाकणार आहोत, कारण एक वेळ पूर्ण वाटून होणार नाही। आणि यामध्ये खारकेचे तुकडे पण टाकून घेणार आहोत। इथे आपण खारीक पण 1/2 घेतलेली आहे। खारीक आणि खोबरं सोबत वाटल्यामुळे खारीक एकदम बारीक वाटली जाते, नाहीतर खारीक बारीक वाटली जात नाही, त्यामुळे आपण इथे हे 2 सोबत वाटणार आहोत। खारीक आणि खोबरं इथे बारीक वाटून झालेलं आहे। तुम्हाला जर मोठं आवडत असेल तर तुम्ही थोडं मोठं कूट पण करू शकता। याच पद्धतीने शिल्लक राहिलेलं खोबरं आणि खारीक पण आपल्याला वाटून घ्यायची आहे। आणि आता हे वाटलेलं खारीक आणि खोबऱ्याचं कूट आपण एका परातीमध्ये काढून घेऊ। त्यानंतर आता आपण मिक्सरचं छोटं भांडं घेणार आहोत। यामध्ये टाकून घेऊ सुंठ। ही सुंठ मी खलबत्त्यामध्ये मोठी मोठी कुटून घेतलेली आहे। त्यानंतर यामध्ये टाकून घेऊ डिंक। डिंक पण मी खलबत्त्यामध्ये टाकून कुटून घेतलेली आहे। तुम्हाला जर डिंक तळून आवडत असेल तर डिंक तुपामध्ये तळून यामध्ये तुम्ही टाकू शकता। इथे मी कच्चीच डिंक घेतलेली आहे। तुम्हाला वाटेल की डिंक कच्ची घेतल्यामुळे ती दाताला चिकटेल, पण मिक्सरमधून डिंक एकदम बारीक करून सुंठवड्यामध्ये मिक्स केल्यानंतर ती दाताला बिलकुल चिकटत नाही। त्यानंतर यामध्येच आपण खसखस टाकून घेणार आहोत। आणि हे सर्व जिन्नस बारीक वाटले जावेत म्हणून आपण यासोबतच खडीसाखर पण टाकून घेणार आहोत। खसखस, डिंक आणि सुंठ खडीसाखरेसोबत वाटल्यामुळे एकदम बारीक वाटले जातात। आता यामध्येच आपण टाकून घेऊ इलायची पावडर। तुम्ही जर इलायची घेतलेली असेल तर इलायची सोलून त्याचे दाणे यामध्ये टाकू शकता। आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये वाटून बारीक करून घेऊ। इथे आपण सर्व साहित्य मिक्सरमधून एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे। हे पहा, एकदम बारीक पावडर झालेली आहे। डिंक आणि सुंठ पण एकदम बारीक वाटून झालेलं आहे। आता हे सर्व पण आपण अगोदरच्या परातीमध्येच काढून घेऊ। आता सर्वात शेवटी आपण बदाम, काजू आणि साखर वाटून घेणार आहोत। याची पण मी एकदम बारीक पावडर करून घेणार आहे, जेणेकरून साखर सर्व साहित्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता। आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरमधून काढून बारीक करून घेतलेलं आहे। हे ड्रायफ्रूट आणि साखरेचं मिश्रण पण आपण अगोदरच्या परातीमध्येच टाकून घेऊ आणि हे सर्व मिश्रण एकसारखं मिक्स करून घेऊ। सुंठवड्यामध्ये सुंठ जास्ती घातल्यामुळे सुंठवड्याला खूप छान फ्लेवर येतो। सुंठवडा खातेवेळी सुंठाचा फ्लेवर अगोदर यायला पाहिजे। सुंठवडा खूप पौष्टिक असल्यामुळे आणि यामधले सर्व जिन्नस गरम असल्यामुळे बाळंतिणीला बाळ झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून हा सुंठवडा देतात, किंवा आजारी माणसाचा अशक्तपणा दूर करण्यासाठी पण हा सुंठवडा खूपच पौष्टिक असतो।
शक्यतो बाळांतिणीने ऊर्जा मिळण्यासाठी हा सुंठ वडा सकाळी उठल्यानंतर अंशापोटी असाच खावा किंवा यामध्ये दूध टाकून पण खाऊ शकतात. सकाळी सकाळी खाल्ल्यामुळे सुंठवडा जास्त फायदेशीर ठरतो. गोकुळाष्टमीसाठी अशा पद्धतीने सुंठवडा बनवून यावर तुळशीपत्र ठेवून तो प्रसादासाठी दिला जातो. तेव्हा तुम्हीही या पारंपरिक पद्धतीने हा सुंठवडा बनवून पहा आणि गोकुळाष्टमी साजरी करा. हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवल्यानंतर हा सुंठवडा 20 ते 25 दिवस छान टिकतो, याला काहीही होत नाही. ही पारंपरिक पद्धतीने बनवलेली सुंठवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की लिहून कळवा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पूर्णब्रह्मा चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. लवकरच भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.